वेलकम टू दोन स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला गणिताचा प्रथम सत्र परीक्षेचा इयत्ता आठवीचा पेपर दाखवतोय तुम्हाला okay, हा प्रॅक्टिस साठी होईल ओके म्हणजे ह्याच्यात ती गणित बघून तुम्ही सोडवा ह्याच्यावर तुम्हाला थोडंसं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पण लक्षात येईल बघा हा इयत्ता आठवीचा पेपर आहे वेळ आहे दोन तास आणि गुण आहेत पन्नास आणि दोन पाणी पेपर आहे ओके okay? पहिला प्रश्न बघा काय रिकाम्या जागा भरा ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोण काटकोण असतात त्या चौकोणाला टिंबटिंब असे म्हणतात वर्गमुळात दोन ही एक टिंबटिंब संख्या आहे एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना टिंबटिंब म्हणतात त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची टिंबटिंब म्हणतात शून्य या संख्येचे वर्गमूळ टिंबटिंब असते ओके पे की आता इथे पाच पैकी पाच गणित तर पूर्ण सोडवायची आपल्याला आता हे बघा दुसरा प्रश्न म्हणजे बघ जोड्या जुळवा योग्य जोड्या जुळवा ओके नीट बघून घ्या प्रश्न तुम्हाला जर हे सोडवायचे असतील ना तर व्हिडिओ पॉज करा तुम्ही उत्तरं काढा सोडवा आणि मग पुढे जा आता हे बघा दुसरा प्रश्न काय खालील उदाहरणे सोडवा कोणतेही पाच आता इथे सहा दिलेले त्यातले पाच सोडवायचे आपल्याला ओके खालील घातांकी संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा विस्तार करा पुढील प्रमेय संख्या दशांश रूपात लिहा खालील संख्यामध्ये लहान मोठेपणा ठरवा आणि पुढचा प्रश्न सोडवा ओके त्याच्यानंतर अवयव पाडा चला आता आपण पान दोन बघूयाच पान दोन वरती प्रश्न तिसरा आहे त्यातला ए तिसरा ए मध्ये काय खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा सहा दिलेले आहेत त्यातले पाच सोडवायचे दहा मार्काचे म्हणजे दोन दोन की गणित आपले नीट बघून घ्या व्हिडिओ पॉज करा तुम्हाला जी गणित सोडवायची त्याची प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर बघा चौथा प्रश्न एक काय आहे तर खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा आलं लक्षात चार उपप्रश्न सोडवायचे म्हणजे हे पाच पैकी कोणतेही चार सोडवायचे आहेत आपल्याला बारा मार्काचे आहेत म्हणजे तीन मार्काला एक प्रश्न आहे आणि पुढचा प्रश्न काय आहे का पाच का खा पाचवा प्रश्न काय आपला खालील उदाहरणे सोडवा कोणतेही दोन तीन उदाहरणे दिलेली आहेत त्यातली दोन सोडवायची आहेत आणि एक गणित चार मार्काचं यातलं ओके मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला असेच प्रश्नपत्रिका सरावासाठी हव्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी अजून अजून प्रश्नपत्रिका लोड करेन व्हिडिओ धन्यवाद